अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेरपुरा भागामध्ये 8 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या भव्य कुस्ती दंगलींच्या साफसफाईस सुरुवात करण्यात आली आहे। जामनेरपुरा भागातील दोस्ती यारी ग्रुपच्या वतीने साफसफाई केली जात आहे। कुस्ती आखाड्यासाठी लागणाऱ्या सपाटीकरणासाठी या दोस्ती यारी ग्रुपच्या वतीने स्वखर्चाने जेसीपी बोलावून हे काम पूर्णत्वास नेले असून यासाठी वारंवार मदत मागून देखील त्यांच्या भागातील लोकप्रतिनिधींनी त्यांना प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। नमस्कार, आपण आलो आहोत आज जामनेरपुरा येथील कांग नदी पात्रात चिंतामणी हनुमान मंदिराजवळ। येणाऱ्या 8 तारखेला स्वर्गीय सुनील बोरशे पहलवान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या 8 जानेवारीच्या भव्य कुस्ती दंगलीच्या तयारीविषयी इथं चालू असलेली साफसफाईची कामे आणि तयारी त्याच्या संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आपण भेटूया दोस्ती यारी ग्रुपच्या सदस्यांना। चला, आम्ही दोस्त्यारी ग्रुपने कुस्त्याचं नियोजन केलेलं आहे 8 जानेवारीला। आम्ही आमच्या वार्डाच्या प्रतिनिधींना बरेचसे वेळेस कॉल केला, एक काही प्रतिनिधींना मला प्रतिसाद दिला नाही। एक नगरसेवक बोलला, मला प्रतिनिधी बोलला आज धाडतो काल धाडतो। आम्ही परत दुसऱ्या प्रतिनिधीला कॉल केला, त्याने पण आम्हाला रिस्पॉन्ड दिला नाही। काल संजीता गरुड यांना मी कॉल केला, यांनी शिवसाहेबाचंही माझं बोलणं करून दिलं। आम्ही समजा काढलो जी शेबी धाडतो, आम्ही आज लोक त्यांची वाट पाहिली। मग आमच्या ग्रुपमध्ये चर्चा आली, आम्हाला कोणत्याही राजकीय मदत नाही झाली। आम्ही नगरसेवकांना पण विनंती केली आम्हाला जी शेबी द्यावा, आमच्याकडे एका नगरसेवकांनाही कोणी पाळली। आमच्या ग्रुपने स्वतः सौ खर्चाने जी शेबी लावलं आणि त्यांना भरपूर वेळेत आम्ही पाहिलं, आज गेले काल गेले, काल पण बोल लावले परवा पण बोल लावले, कोणीही आम्हाला मदत नाही केली। आम्ही स्वतः आमच्या सौ खर्चाने दोस्त्यारी ग्रुपच्या खर्चाने आम्ही कुस्त्याचं नियोजन केलं, आम दंगल ठेवली 8 तारखेला। त्याच्यात आम्हाला कोणतेही राजकीय राजकारण घालायचं नाही, कोणतेही कांगणीची साफसफाई नाही आहे। आता गटरी असतील, गटरीचे घाण पुलावरची ते घाण असतील, आम्ही स्वतः तुम्हाला मागच्या वेळेस आम्ही झाडून लावलं, ते पण त्यांना स्वच्छता केली नाही। झाला नदीचा विषय, नदीचा विषय पण स्वच्छता झाली नाही। नदी स्वच्छता कशी पाहिजे तर पूर्ण नदीला काट्या, गटरी, गटरीचं पाणी मोकळं, त्याचे डास, भरपूर लोक रात्री पुलावर फिरायला येतात पण भरपूर मच्छर त्या गटरीचे आज करतील उद्या करतील। पहिला याच्या 2 वर्ष पहिले पूल धुयायचे पण आता या पुलावर झाडायला सुद्धा येतं नाही, नवीन पूल बनवला त्यावेळेस। नमस्कार, जय शिवराय। आपल्या जामनेरमध्ये 8 तारखेला सुनील भाऊ बोरसे यांच्या स्मरणार्थ जामनेरमध्ये भव्य दंगलीचा कार्यक्रम, कुस्त्यांचा कार्यक्रम आपल्या जामनेरमधील दोस्ती यारी ग्रुपच्या वतीने जामनेरपुरा भागामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दोस्ती यारी ग्रुप गेल्या बऱ्याच वर्षांपासून जामनेरमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्यक्रम जामनेरमध्ये राबवत असतो। स्वच्छता मोहीमसह अनेक कामं स्वखर्चातून या ग्रुपच्या माध्यमातून केले जातात। कोणताही राजकीय वगैरे काही संबंध नसलेला हा ग्रुप जामनेरमध्ये नंबर 1 जर म्हटलं तर 1 नंबरच्या पद्धतीने या ग्रुपचं काम जामनेरमध्ये सुरू आहे। 8 तारखेला या कुस्त्यांचा कार्यक्रम जामनेरपुरा भागामध्ये ठेवलेला आहे, त्यानिमित्त आज मोठ्या प्रमाणावर या आपल्या जामनेर कांग नदीमध्ये जी स्वच्छता झालेली आहे ही स्वच्छता या ग्रुपच्या माध्यमातून स्वखर्चाने करण्यात आलेली आहे। तर आज हा परिसर जर बघितला तर मोठ्या प्रमाणावर स्वच्छ झालेला आहे। हा परिसर जर जामनेर नगर परिषदेने स्वच्छ केला तर अनेक प्रकारचे उपक्रम प्रकल्प या जामनेर कांग नदीमध्ये राबवले जाऊ शकतात। आता बरेच कार्यक्रम घेण्यासाठी जागा उपलब्ध होत नसते, त्यावेळेस जामनेर कांग नदीमध्ये जर पाहिलं तर 12 महिने 24 तास पाणी नसतं, त्यामुळे हा भाग जर स्वच्छ झाला तर अनेक कामांसाठी आपल्याला वापरला जाऊ शकतो। त्याच्यामुळे नगरपालिकेकडे आमची विनंती आहे, जर ही नदी स्वच्छ करता आली तर ती स्वच्छता करावी आणि 8 तारखेला या कार्यक्रमाचा सर्व जामनेर शहरातील तरुण वर्ग नागरिकांनी लाभ घ्यावा एवढी मी विनंती करतो। आताच आपण दोस्ती यारी ग्रुपच्या सदस्यांकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। कॅमेरामन सुप्रू जाधव सोबत मी प्रवीण गावंडे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।